धनत्रयोदशी 2024 मध्ये साजरी केली जाणार आहे 29 ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारी. हा सण संपत्तीचे देव भगवान कुबेर आणि औषधांचा देव भगवान धन्वंतरी यांची पूजा करण्यासाठी समर्पित आहे. हा शुभ सोहळा सोने चांदी दागिने आणि भांडी यासह नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो. धनत्रयोदशीची जी तिथी आहे तर ती 29 ऑक्टोबरला 12:01 चालू होणार आहे आणि त्रयोदशी तिथीची समाप्ती ही 30 ऑक्टोबरला 2:45 संपणार आहे. धनतेरसच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा 29 ऑक्टोबरला 7:27 ते 9:16 असणार आहे. प्रदोष काळामध्ये आपल्याला 29 ऑक्टोबर 2024 म्हणजे 6:37 ते 9:00 आपल्याला पूजा करायची आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करून घराची साफसफाई करून घ्यायची आहे. उत्सवाची तयारी करायची आहे. सकाळी लवकर उठायची आहे. समृद्धीचे स्वागत करण्यासाठी घरे फुलांनी रांगोळींनी दिव्यांनी सजवायचे आहे. शुभकाळात कुटुंबाचे सोने चांदी आणि भांडी यासारख्या वस्तूंची खरेदी करतात कारण हा दिवस खरेदीसाठी महत्त्वाचा मानला जातो. संध्याकाळच्या वेळी लोक 4 तोंडी दिव्याला 4 वाती लावतात आणि यमदीपदान म्हणून यमाला अर्पण करत असतात. हा विधी समस्या आणि भीती काढून टाकण्याचे प्रतीक आहे. विशेषतः अकाली मृत्यूची भीती दूर व्हावी यासाठी हा दिवा लावला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी हा कुटुंबासाठी एकत्र येण्याचा धार्मिक विधींमध्ये भाग घेण्याचा आणि संपत्ती आणि सौभाग्याचा आत्मा म्हणून साजरा करण्यात येतो. धनत्रयोदशी हा हिंदूंमधील एक प्रमुख सण आहे जो आनंदाने आणि उत्सवाने साजरा केला जातो. या दिवशी धन आणि आरोग्यासाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी कुबेर आणि धन्वंतरी यांची पूजा करत असतात. धनतेरस हे नाव संपत्तीवर लक्ष केंद्रित करते आणि कॅलेंडरच्या 13व्या दिवशी पाळले जाते आणि भगवान धन्वंतरी यांच्या जयंती स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण धनत्रयोदशीची माहिती आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये सोने चांदी पितळ तांब्याची भांडी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घरामध्ये खरेदी करून आणत असतो. कारण काय या वस्तू खरेदी करून आणत असतो तर असं म्हणतात की त्या वस्तूमध्ये दुपटी आणि तिपटीने वाढ होत असते. कोणाला सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर त्यांनी धने किंवा हळद खरेदी करून आणावी. खडे मीठ खरेदी करून आणावं कारण ह्यासुद्धा वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यानंतर झाडूसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे झाडूसुद्धा याच दिवशी खरेदी केला जातो. माता लक्ष्मीची जी मूर्ती असते जी आपण लक्ष्मीपूजनामध्ये स्थापित करत असतो ती सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी केली जाते. या सर्व वस्तू आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करत असतो आणि याला अनन्यसाधारण महत्त्व देखील असतं. पण धनत्रयोदशीच्या दिवशी काही महत्त्वाच्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला चुकूनही खरेदी करायच्या नाही आहे. कारण या जर वस्तू आपण खरेदी केल्या तर आपण जो काही दिवाळीच्या सणांमध्ये जे काही सेवा करतो उपाय करतो मग त्याचे कोणत्याही प्रकारचे फायदे हे आपल्याला होत नाही. तर त्याबद्दलचीच माहिती आपण घेणार आहोत की आपल्याला कोणकोणत्या वस्तू चुकूनही आपल्या घरामध्ये खरेदी करायच्या नाही आणि त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे लोखंडी भांडे. धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करताना अनेकदा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणे टाळावे. याबरोबरच स्टील किंवा ॲल्युमिनियमची भांडेसुद्धा खरेदी करू नयेत. धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू जसे की बॅग कपडे शूज ब्लँकेट इत्यादी खरेदी करणे अशुभ मानलं जातं त्यामुळे ते खरेदी करू नये. धनत्रयोदशीच्या दिवशी काचेपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नयेत. असे मानले जाते की या दिवशी काचेची भांडी किंवा सजावटीच्या वस्तू खरेदी करू नका. या दिवशी चाकू कात्री सुया यांसारख्या कोणत्याही धारदार वस्तू खरेदी करू नका. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या चांदीच्या बनवलेल्या दागिने आपण नक्कीच खरेदी करू शकतो परंतु याशिवाय कृत्रिम दागिने खरेदी करायचे नाहीत. कृत्रिम दागिने म्हणजे जे नकली दागिने असतात बघा तर ते चुकूनही या दिवशी खरेदी केले जात नाही. धनत्रयोदशीच्या दिवशी प्लॅस्टिकपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते त्यामुळे चुकूनही या दिवशी
प्लॅस्टिकपासून बनवलेल्या कोणत्याही वस्तूंची आपल्याला या दिवशी खरेदी करायची नसते. तर अशा पद्धतीने ह्या 4 ते 5 वस्तू आहेत. लोखंडी भांडे, काळ्या रंगाच्या वस्तू, काचेच्या वस्तू, धारदार वस्तू, कृत्रिम दागिने किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू, ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू नये. या वस्तू जर आपण खरेदी केल्या तर त्याचे अनेक वाईट दुष्परिणामही आपल्याला बघायला मिळत असतात. त्यामुळे नक्कीच अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण धनत्रयोदशीचं जर फळ मिळायचं असेल तर अशा पद्धतीने आपल्याला या सर्व नियमांचं पालन करायचं असतं. या दिवशी आपण आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम जो ग्रंथ आहे म्हणजे जो पाठ आहे तर त्याचं एक पठण करावं. त्याचबरोबर गीतेतील 15व्या अध्यायाचं पठण करावं, काल भैरवाष्टकमचं पठण करावं, त्याचबरोबर गणपती बाप्पांची सेवा, कुबेर देवतांचा मंत्र आणि धन्वंतरी देवांचा जो मंत्र आहे तर त्या सर्व मंत्रांचं आणि स्तोत्रांचं पठण करावं. या दिवशी आपल्याला यमराजाकडून अकाली मृत्यू होऊ नये या इच्छेने या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला तूप किंवा तिळाच्या तेला दिवा लावावा असे मानले जाते. यामुळे धर्मराज प्रसन्न होतो आणि त्या घरातील कोणत्याही सदस्यांचा काली मृत्यू होत नाही. तुपाच्या किंवा तिळाच्या तेलाच्या दिव्यात काही पैसेही टाकावेत. लक्षात ठेवा, दिव्याची वाट 4 मुखी म्हणजेच वेगवेगळ्या दिशांना असावी आणि मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला असावी. दिवा लावताना खालील मंत्रांचा जप आपल्याला करायचा आहे. मंत्र अशा पद्धतीने आहे, मृत्यूना पाश दंडाभ्य कालेन च मयासह त्रयोदशा दीपदानत सूर्यज प्रिय मिती. तर अशा पद्धतीने आपल्याला हे दीपदान यमराजांसाठी करायचं आहे. याचबरोबर आपल्याला कुबेर देवतांची पूजा करायची. या दिवशी आपल्याला प्रदोष काळ धनाची देवता कुबेरांच्या पूजेसाठी सर्वप्रथम 13 दिवे लावून पैशांच्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहे आणि तिथे कुबेरांचा ओम कुबेराय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. त्यानंतर 7 प्रकारचे धान्य, गहू, उडीद, मूग, हरभरा, जव, तांदूळ आणि मसूर देवी लक्ष्मी आणि कुबेरांना अर्पण करावे आणि दोघांचे फूल अक्षदाने उदबत्तीने पूजन करावे. पूजेनंतर भोगासाठी पांढऱ्या रंगाची मिठाई वापरणे अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते असंही मानलं जातं. या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाच्या चांदीची मूर्ती घरात आणणे धन आणि यश प्रगती वाढवणारे मानले जाते. आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी समुद्र मंथनात कलश घेऊन अवतरले होते अशा उल्लेख आपल्याला आढळतो. त्यामुळे या दिवशी भांडी विशेषतः खरेदी केली जातात. या दिवशी भांडी किंवा चांदी खरेदी केल्याने ते 13 पटीने वाढत असतं. आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांचीही त्रयोदशीच्या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी सकाळी धन्वंतरीची पूजा करण्यासाठी विष्णू सहस्रनामाचं पठण करावं आणि आरोग्य चांगलं राहावं यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करायची असते. अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण धनत्रयोदशीची जी काही पूजा पद्धती आहे तर त्यानुसार आपल्याला संपूर्ण पूजन करायचं आहे. चुका काही टाळायच्या आहेत, काही वस्तूंची खरेदी करायची आहेत, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा. नाही शेअर करता आला तर ओरली तरी कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जर काही लोकांना ह्या अडचणी येत असतील की काय खरेदी करावं काय करू नये तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती त्यांना अगदी व्यवस्थितपणे मिळेल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.